नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. यशस्वी पुरुषांची यशोगाथा म्हणून पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधील यशस्वी माणसांची यशोगाथा ही मालिका दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातच्या मार्फत आपण बघत आहात. जिद्दीने आणि कष्टाने मोठे झालेली माणसं यांची यशोगाथा समाजापुढे आली तर अनेकांना प्रेरणा मिळेल. असेच जिद्दी आणि सामाजिक कार्य आणि बांधकाम व्यवसायामध्ये मोठे झालेले दिलीप चोरडिया आपल्यासोबत आहेत. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. सर, कसा होता हा प्रवास? आज तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक म्हणून नाव लौकिक मिळवलं आहे, सुरुवात कुठून झाली? सुरुवात माझी, तसं मी पाथर्डीचा आहे आणि 1970 आमचे वडील गेल्यानंतर आमच्या 7 भावाचं कुटुंब हे चिंचवडला स्थायिक झालं. डबल रूममध्ये राहत असताना 2 भाऊ माझे सर्व्हिस करायचे, कामाला जायचे, आणि कुटुंब मोठं असल्यामुळं मला शिक्षणाला मला आवड कमीच होती. त्याच्यामुळं मी शिक्षणाकडे न वळता कामाला लागलो आणि किराणा दुकानामध्ये मी कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर 2 मी त्यांच्याकडे काम केलं. त्याच्यानंतर एक प्लास्टिक कंपनीमध्ये कामाला लागलो. आणि त्याच्यानंतर मला अशी जिद्द निर्माण झाली की आपण काहीतरी करायला पाहिजे आयुष्यामध्ये. ही नोकरी किती दिवस आपण करणार? तर त्याप्रमाणे माझ्या घरामध्ये मी चर्चा केली असताना मला वाटलं की मला इथं वाव मिळत नाही. मग मी माझे मामा हुबळीला राहत होते, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे मी एम्ब्रॉयडरी हा व्यवसाय तिथे शिकलो. आणि त्याच्यानंतर 2 मी चिंचवडला येऊन हा व्यवसाय मी इथं चिंचवडला सुरू केला. सुरुवातीला पैसे कमी असल्यामुळे मी माझ्या घरामध्ये हा व्यवसाय सुरू केला आणि त्याच्यामध्ये थोडी थोडी प्रगती होत गेल्यानंतर मग मी माळीआळीमध्ये मी एक माझं दुकान एम्ब्रॉयडरीचं तिथं सुरू केलं. आणि ते सुरू करत असताना मला वाटलं की अजून आपण पुढं जाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग मी त्याच्या जोडीला एक मॅचिंग सेंटर तिथं सुरू केलं, आरती मॅचिंगच्या नावाने. आणि त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती होत असताना मग भावाला बरोबर घेऊन आम्ही एक साडीचं दुकान चालू केलं, जे मीनाक्षीच्या नावाने पिंपरी चिंचवडमध्ये त्यावेळेस विख्यात होतं. आणि असंच करत असताना मध्यंतरी त्यावेळेस व्हिडिओचा जमाना आला, घरी घरी व्हिडिओ VCR लावून TV पिक्चर दाखवण्याचा. तर मला वाटलं की आपण ह्याच्यामध्ये उतरायला काय हरकत नाही. मग मी एक TV आणि VCR खरेदी केला आणि असं घरोघर जाऊन असे शोज मी त्या वाड्यामध्ये म्हणा किंवा चाळीमध्ये म्हणा असं ते रात्रीच्या वेळेस दाखवायचो. आणि त्याच्यासाठी मी फार इकडे दीवपर्यंत जायचो, चिखलीला जायचो, आकुडी निगडीमध्ये सगळीकडे ते TV बसून माझ्या मित्रांबरोबर मी ते शोज प्रत्येक ठिकाणी दाखवायचो. हे करत असताना मला असं शांत बसवतच नव्हतं की नाही आपल्याला अजून फार पुढं जायचं. म्हणून मग मी कापड दुकान टाकलं विशाल गारमेंटच्या नावाने, रेडीमेड गारमेंटचं. आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचे विख्यात लोक माझ्याकडे यायचे, जसे माजी आमदार विलासराव लांडे हे टीशर्टसाठी खास माझ्याकडे यायचे, टीशर्ट घेण्यासाठी. सोपनराव भोईर त्यांचे संपूर्ण कुटुंब माझ्याकडे यायचे, रंगनाथ फुगे, असे पिंपरी चिंचवडमधले विख्यात लोक माझ्याकडे त्यावेळेस कपडे घेण्यासाठी यायचे. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की नाही अजून आपण कुठंतरी पुढं जाण्यासाठी काहीतरी नवीन करायला हवं. तर माझे अनेक मित्र बिल्डर होते तर त्यांना पाहून मला वाटायचं की नाही मलाही वाटलं की आपण ह्या बांधकाम व्यवसायामध्ये जायला पाहिजे. पण माझ्याकडे कुठल्या गोष्टीचा अनुभव नव्हता आणि आपण कसं काय जाणार ह्याच्यामध्ये, आपण यशस्वी होऊ का नाही होऊ. पण एक जिद्द होती की नाही आपण गेलो तर नक्कीच यशस्वी होऊ. आणि त्याप्रमाणे मी त्या कामाला सुरुवात केली आणि मला त्याच्यामध्ये भरपूर चांगलं यश मिळालं. आणि आज पिंपरी चिंचवडमध्ये कासरवाडीमध्ये काम आहे, भोसरीमध्ये आहे, पिंपरीमध्ये केलं, चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी केलं, औंधमध्ये सुद्धा मी काम केलं. आणि आज माझी JV चिखलीमध्ये जी सर्वात मोठी 2500 फ्लॅटची स्कीम आहे त्याच्यामध्ये माझं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे तिथं TDRचा सुद्धा मोठा प्लॉट होता, त्याच्यावर कॉर्पोरेशनचं महानगरपालिकेचं रिझर्वेशन होतं, आरक्षण होतं STP ते मी हँडओव्हर करून मला वाटलं की आपण TDR लाईनमध्ये सुद्धा जायला पाहिजे. त्याप्रमाणे मी चोरोलीमध्ये, मोसीमध्ये,
पिंपरी चिंचवडमध्ये टी डी आरची पण कामं केलेली आहे. अशा प्रकारे मी ह्या व्यवसायामध्ये मला चांगलं यश मिळालं आहे आणि ह्याच्या मागे माझी मेहनत आणि माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि माझे जे गुरु आहेत त्यांचे आशीर्वाद मला लाभलेले आहे आणि परिवाराची मला भरपूर ह्याच्यामध्ये साथ मिळाली माझ्या. सर, हे जे तुम्ही आज नावलौकिक मिळालं व्यवसायामध्ये, या बांधकाम व्यवसायामध्ये बरंचसं यश संपादन केलं, पण जेव्हा दुसऱ्याच्या दुकानावर तुम्ही काम करत होते कापड दुकानावर, त्यानंतर तुम्ही स्वतःचं दुकान टाकलं, त्यानंतर मित्र बिल्डर म्हणून तुम्ही त्या व्यवसायाकडे गेले, हा कसा काळ होता त्यावेळेस? जिद्द होती पण तशी आर्थिक स्थिती किंवा तसं काही नसताना सुद्धा तुम्ही हे पुढं पाऊल टाकलं आणि त्यात हे संपादन केले, कसा काळ होता तो त्याबद्दल? तो 1970 काळ म्हणजे फार गरिबीचा काळ होता. 60 रुपये महिन्यामध्ये काम करायचं म्हणजे रोजचे 2 रुपये, आणि ते 60 रुपये मिळाल्यानंतर जो आनंद व्हायचा आणि एक कुटुंबाला आपण कुठेतरी मदत करतो हे मोठं मनाला फार समाधान मिळायचं. पण ह्याच्यामध्ये असं वाटायचं की नाही, ह्याच्यापुढं कुठेतरी जायला पाहिजे, असे आपण किती दिवस 60 रुपये महिन्याने काम करणार. पण शिक्षण कमी असल्यामुळं त्याची मला अडचण यायची, पण मी जिद्द केली की नाही मला पुढं जायचंच आहे. त्या पद्धतीने मी पुढं गेलो आणि मला नशिबाने साथ दिली आणि आईचे आणि वडिलांचे आशीर्वाद नक्कीच माझ्या मागे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आज मी ही जी काय आहे माझी परिस्थिती किंवा जे काय माझे वैभव आहे त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा आशीर्वादाचा हात माझ्या मागे आहे. सर, निश्चित सर हा यशस्वी प्रवास तुमचा सुरू आहे. आता इथपर्यंत तुम्ही एक यशस्वी वाटचाल केली, यापुढचा प्रवास कसा असेल आणि काय तुमच्या मनात आहे की आपल्याला करायचं आहे? माझ्या मनामध्ये मी माझे जे मित्र आहेत त्यांच्याकडं अनेकदा बोलून दाखवलं आहे की समाजाचं आज संपूर्ण भारत देशामध्ये आईवडिलांचे फार मोठे हाल होतात आणि त्यांना ह्या वयामध्ये मुलांकडनं काय नको असतं, फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि आल्यावर काय कसं आहे काय आहे ते विचारणारी जी व्यक्ती त्यांना लागते, मुलगा म्हणा किंवा कुठल्याही रूपाने, ते आज त्यांना ते मिळत नाही आहे. आणि अनेक ठिकाणी असे आईबाप आहेत की ज्यांना मुलं सांभाळत नाही आहे. तर ह्या लोकांचा सांभाळ करण्यासाठी माझ्या अनेक वर्षापासून एक कल्पना आहे की मला नगर रोडला वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम हे मोठ्या प्रमाणात मला चालू करायचं आहे आणि माझं एक ध्येय होतं आणि त्या ध्येयामध्ये हे सगळ्यात मोठं कार्य येणाऱ्या दिवसामध्ये मला ते करायचं आहे आणि नक्कीच मला मी ते पूर्णत्वाकडे नेणार आणि त्याच्यामध्ये मला माझ्या मित्रांचा पण सहयोग मिळेल नक्की अशी मला आशा आहे. आणि ह्या संपूर्ण वाटचालीमध्ये माझी जी धर्मपत्नी आहे तिचा मला फार मोलाचा साथ मिळालेला आहे, कारण 7 भावाचं कुटुंब आज आमचं 55 भावाचं कुटुंब आहे. आमच्या घरामध्ये 55 लोक आहेत आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये तिने मला जी ताकद दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे आणि एक मोठं मन तिने दाखवलेलं आहे की त्याच्यामुळंच मी ह्या माझ्या आयुष्यामध्ये पुढे गेलेलो आहे आणि तिचा फार मोठा सहयोग मला त्याच्यामध्ये लाभलेला आहे. आणि नक्कीच तिला मी जेवढे धन्यवाद देईल तेवढे कमी आहे, कारण मोठ्या घरातनं ती छोट्या घरात माझ्याकडे आली होती आणि तिच्या रूपाने एक लक्ष्मी माझ्या घरी आली. तिला म्हणजे फार मोठा तिचा माझ्या यशामध्ये तिचा फार मोठा वाटा आहे.